राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गत वेगळे झाले आणि भाजपसोबत युतीमध्ये विलीन होऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा मैदानात उतरून अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आणि रस्त्यावर उतरले. आज शरद पवार यांच्या येवला येथे सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेकरिता जाण्यासाठी शरद पवार हे सकाळी आपल्या वाहनाने येवल्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र त्यांची गाडी ठाण्यात पोहोचताच समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. फटाके फोडून घोषणाबाजी देत शरद पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय. त्यांना ठाण्यातील समर्थकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यानंतर शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुडे, अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड ही येवलासाठी रवाना झाले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.